बघा वरती आहे देशांतर्गत उत्पाद विरुद्ध राष्ट्रीय उत्पाद म्हणजे डॉमेस्टिक प्रॉडक्ट व्हर्सेस नॅशनल प्रॉडक्ट दोघांमध्ये निश्चित काय फरक आहे ते समजून आपल्याला घ्यायचं आहे मग आता मी इथे हा एक चौकोन दाखवला आहे समजा हा चौकोन म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक किंवा देशांतर्गत प्रदेश आहे आपण आर्थिक प्रदेशाला देशांतर्गत प्रदेश म्हणतो म्हणून समजा हा आर्थिक किंवा देशांतर्गत हा भौगोलिक प्रदेश म्हणून मी दाखवलेला नाही आहे भौगोलिक प्रदेशात जे काही ते बाहेरचे दूतावास घ्यायचे भारतातले दूतावास वजा करायचे बाहेरचं ते टेरिटोरियल वॉटर्स वगैरे ॲड करायचं ह्या सगळ्या ॲडिशन आणि मायनस केल्यानंतर सबस्ट्रॅक्शन वगैरे केल्यानंतर जो प्रदेश उरतो तो हा समजा आपला देशांतर्गत प्रदेश आहे असं आपण म्हणूया आणि आपल्या या देशांतर्गत विविध उत्पादन संस्था काम करतायत उत्पादन संस्था म्हणजे काय तर वस्तू सेवांचं उत्पादन करणाऱ्या संस्था म्हणजे देशातले विविध प्रकारचे कारखाने असं आपण म्हणूया कारखाने कंपन्या जो कोणी वस्तू सेवा विकत करतायत ते सगळे हे आहेत असं म्हणूया अशा हजारो लाखो उत्पादन संस्था देशात काम करतात ते समजा मी ह्या एका चौकोनात बसवलेल्या हो आहेत या सगळ्या उत्पादन संस्था काय करतात आपल्या देशातल्या निवासींकडनं विविध प्रकारच्या घटक सेवा मिळवतात आधी निवासी म्हणजे कोणते पण बघा नागरिक यातले बहुसंख्य लोक कोण आहेत नागरिक आहेत पण काही परकीय माणसं सुद्धा भारतात निवासी सध्या असू शकतील आपण तेव्हा परकीय म्हटलं होतं मात्र की एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी जर ते भारतात राहत असतील तरच या ठिकाणी त्यांना परकीय म्हणून त्यांच्या इकॉनॉमिक एक एक ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आपण गृहित धरायच्या मग आता देशात जे कोणी नागरिक तसंच परकीय निवासी असलेले माणसं आहेत ते काय करतात या उत्पादन संस्थांना विविध घटक सेवा म्हणजे घटक पुरवतात या कारखान्यांना एखादा निवासी आपली जमीन देऊ शकेल भूमी देऊ शकेल घटक कोणते लँड लेबर कॅपिटल एंटरप्राईज कोणी भूमी देईल कोणी श्रम देईल म्हणजे ज्याचा अर्थ हे यांच्यापैकी काही निवासी या कारखान्यांमध्ये काम करणारे असू शकतील निवासी बँक पण असू शकते निवासी व्यक्ती जसेल असा नाही निवासी संस्था पण असू शकतात या उत्पादन संस्थेला कर्ज देणारी एखादी निवासी बँक असू शकते किंवा विविध प्रकारचं भांडवल पुरवणाऱ्या काही बँका काही संस्था असू शकतात आणि हे निवासी उद्योजकता पुरवता म्हणजेच याचा अर्थ हे निवासीच उद्योजक झाले की जे अशा प्रकारच्या उद्योग आहेत किंवा उत्पादन संस्था चालवत आहेत म्हणून आपण पुन्हा म्हणूया की देशातल्या विविध असंख्य उत्पादन संस्था यांना विविध प्रकारचे घटक पुरवण्याचं काम आपल्या देशातले निवासी आहेत आणि घटक निवासी पुरवत आहेत म्हणून त्या सगळ्या घटकांना ॲक्च्युली काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे म्हणून हा जो त्यांच्याकडे जाणारा बाण दाखवलेला आहे तो काय दाखवतो तर घटक उत्पन्न दाखवतो म्हणजे याचं स्वरूप असं झालं की आपले निवासी आपल्या देशातल्या कारखान्यांना घटक सेवात पुरवतात आणि कारखाने त्यांना त्या सेवेबद्दल त्याचा मोबदला म्हणून घटक उत्पन्न उपलब्ध करून देतात म्हणून निवासींना देशातूनच प्राप्त झालेलं हे घटक उत्पन्न आहे आपल्या देशात राहत आहेत आणि आपल्या देशातल्याच कारखान्यांकडनं त्यांना घटक उत्पन्न प्राप्त झालेलं आहे पण आता तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्या देशातल्या उत्पादन संस्था ह्या काही देशातल्याच फक्त निवासींकडूनच घटक सेवा घेतात असं नाही तर ते परदेशात असलेल्या अनिवासींकडनं सुद्धा विविध प्रकारच्या घटक सेवा घेऊ शकतात आता परदेशातला अनिवासी यांना काही जमीन तर तिकडची इकडे आणून देणार नाही पण मात्र तिकडचा कर्मचारी हा या ठिकाणी काम करण्यासाठी येऊ शकतो तो या ठिकाणी परकीय होऊ शकतो पण आजकाल आपण म्हणू की तिकडे राहूनसुद्धा ऑनलाईन पद्धतीने काम करता येऊ शकतं हुशक्त। म्हणून आपल्या देशा देशासाठी त्या देशातल्या कारखान्यासाठी मजुरी सेवा किंवा श्रमाची सेवा उपलब्ध करून देणारे निवासी जास्तीत जास्त असतात पण अनिवासी पण असू शकतात देशातल्या कारखान्यांना निवासी बँका भांडवल उपलब्ध करून देतात तसंच अनिवासी बँका म्हणजे परदेशातल्या बँकासुद्धा भांडवल उपलब्ध करून देऊ शकतील देशातले निवासी स्वतःच एखादी उत्पादन संस्था चालवू शकतात तर एखादा अनिवासीसुद्धा भारतात येऊन एखादी उत्पादन संस्था चालवू शकतो ज्यांना आपण म्हणतो परदेशी कंपन्या तर त्या भारतात येऊन करतायत मग याचा अर्थ असा झाला की भारतातल्या उत्पादन संस्थांना घटक पुरवणाऱ्या फक्त निवासीच असतात असं नाही तर अनिवासींमार्फत सुद्धा काही घटक सेवा पुरवल्या जाऊ शकतात आणि या घटक सेवांचा मोबदला म्हणून घटक उत्पन्न त्या अनिवासींना प्राप्त होईल म्हणून उत्पादन संस्था घटक उत्पन्न आपल्या निवासींनाही उपलब्ध करून देतात तसेच अनिवासींना सुद्धा उपलब्ध करून देतात असा त्या ठिकाणी अर्थ झाला पण आता आपण आता इथे काय विचार घेतला बघा आपण आपल्या देशाचा देशांतर्गत प्रदेश विचारात घेतलेला आहे मग देशांतर्गत प्रदेशात जेवढं काही उत्पादन चालतंय याचा आपण विचार केलेला आहे म्हणजे आपण डी पी नावाची संकल्पना बघताना आपण प्रदेश कोणता आयडेंटिफाय केलेला आहे तर देशांतर्गत प्रदेश आणि देशांतर्गत प्रदेशातल्या उत्पादन संस्थांचा सा आपण विचार केलेला आहे या उत्पादन संस्थांमुळे प्राप्त होणारं उत्पन्न हे निवासींना मिळतंय का अनिवासींना मिळतंय याचा आपण विचार केलेला नाही म्हणून जेव्हा आपण देशांतर्गत प्रदेशातल्या -प्रदेश उत्पादनाचा विचार करतो फक्त उत्पन्न भले निवासीला मिळालेलं असो किंवा अनिवासींना मिळालेलं असो तेव्हा मात्र आपण फक्त देशांतर्गत उत्पादाचा विचार केलेला आहे असा त्याचा अर्थ निघेल पण आता आपल्याला समजा फक्त निवासींना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा विचार करायचा आहे अदरवाइज काही उत्पन्न परदेशात गेलेलं आहे म्हणून फक्त निवासींना प्राप्त होणाऱ्या उत्पाद उत्पाद म्हणजे उत्पन्नाचा आपल्याला आपल्याला समजा मोजमाप करायचं आहे कारण निवासींना प्राप्त होणारं उत्पन्न आपण मोजलं तर ते राष्ट्रीय उत्पन्न किंवा म्हणजेच राष्ट्रीय उत्पाद म्हणून आपल्याला गृहित धरता येईल मग जर आपण जर समजा पहिल्यांदा डॉमेस्टिक प्रॉडक्ट काढला हा एवढा डॉमेस्टिक प्रॉडक्ट समजा आपण घेतला हे घेताना आपण उत्पादन देशात झालेलं असं आपण म्हटलं भले उत्पन्न निवासींना मिळो किंवा अनिवासींना मिळा मिळो उत्पादन देशात देशांतर्गत प्रदेशात झालंय म्हणून देशांतर्गत उत्पाद असं आपण म्हटलेलं आहे पण आता काय करायचं आहे फक्त निवासींना प्राप्त होणारं उत्पन्न मोजायचं हो आहे तर मग आपण काय केलं पाहिजे तर ह्या देशांतर्गत प्रदेशातनं जेवढा त्याचा भाग हा अनिवासींना मिळालेला आहे तो आपण वजा करून टाकला पाहिजे आधी आपण देशांतर्गत उत्पाद मोजला त्यापैकी हिस्सा काही निवासींना काही अनिवासींना मिळालेला हो जा आहे फक्त यांना मिळालेला हिस्सा जर मोजायचा असेल तर आपण या देशांतर्गत प्रदेशातनं आपण हा अनिवासींना प्राप्त होणारा उत्पन्नाचा जेवढा काही आकडा असेल तो मात्र आपण वजा करून टाकला पाहिजे पण ही गोष्ट इथपर्यंत थांबत नाही एक आपल्याला असं लक्षात येईल की ज्याप्रमाणे आपल्या देशातल्या उत्पादन संस्था आपल्या निवासींकडनं घटक सेवा घेतात तसेच आपल्या देशातले निवासी हे परदेशातल्या उत्पादन संस्थांनासुद्धा मात्र काही घटक सेवा देणारे असू शकतात म्हणून समजा ह्या परदेशातल्या उत्पादन संस्था आहेत परदेशातले कारखाने आहेत आणि आता या परदेशातल्या कारखान्यांना आपले निवासी काही सेवा देतात ॲरो तिकडे जाताना दाखवलाय गा आणि सेवा दिल्याचा मोबदला म्हणून त्यांना परदेशातनं काही उत्पन्न मिळत आहे परदेशातनं काही उत्पन्न प्राप्त होत आहे मग आता जर फक्त निवासींना प्राप्त होणारं उत्पन्न आपल्याला मोजायचं असेल तर जसं आपण अनिवासींना जाणारं उत्पन्न बाहेर बाहेर जाणारं वजा करून टाकलं तसं या निवासींना बाहेरून मिळणारं उत्पन्न मात्र आपण ॲड केलं पाहिजे असा अर्थ होतोय आणि असं हे वजा केलं म्हणजे डॉमेस्टिक प्रॉडक्टमधनं देशांतर्गत प्रदेशातनं आपण जर हे वजा करून टाकलं जे बाहेर गेलं आहे ते वजा करून टाकलं आणि जे बा, बाहेरून आत आलेलं आहे देशांतर्गत प्रदेशात आलेलं आहे ते जर आपण त्यात आड करून टाकलं तर जे येईल त्यालाच म्हणायचं नॅशनल प्रॉडक्ट किंवा राष्ट्रीय उत्पाद मग राष्ट्रीय उत्पाद ही संकल्पना बघताना आपण फक्त निवासींना प्राप्त होणारं उत्पन्न बघतोय उत्पादन जरी थोडंसं बाहेर झालेलं असलं तरीसुद्धा म्हणजे थोडक्यात तुम्हाला दोघांमधला क्रॉस डिफरन्स असा सांगता येईल डॉमेस्टिक प्रॉडक्ट बघत असताना आपण उत्पादन आपल्या देशांतर्गत प्रदेशात झालेलं एवढंच बघतो उत्पन्न निवासींना जावं किंवा अनिवासींना जाव पण नॅशनल प्रॉडक्ट बघताना आपण फक्त निवासींना प्राप्त होणारं उत्पन्न बघतो उत्पादन देशात असो किंवा परदेशात असो म्हणून आपण जर समजा देशांतर्गत प्रदेश मोजला म्हणजे सॉरी देशांतर्गत उत्पाद मोजला त्यातनं काहीतरी बाहेरून येणारं ॲड केलं आणि बाहेर जाणारा वजा केलं तर आपल्याला नॅशनल प्रॉडक्ट येईल फक्त आता बाहेरून जे काही ॲड केलेलं आहे त्याला काहीतरी आपण शब्द वापर वाक्य वापरलं पाहिजे आणि जे काही वजा केलेलं आहे त्याला आपण त्यालाही काहीतरी वाक्य वापरलं पाहिजे तर आता जे काही आपण परदेशात गेलेलं आहे त्याला एक वाक्य असं केलं समजा परदेशास प्रदान करण्यात आलेलं घटक उत्पन्न भारतातनं परदेशात गेलेलं बघा वजा केलेलं आहे मग ह्या बाहेर गेलेल्या उत्पन्न आपण आपण जर त्याला असं शब्द केलं वाक्य केलं परदेशास प्रदान करण्यात आलेले घटक उत्पन्न शब्दाहून अर्थ कळतोय का बघा आपल्या उत्पादन संस्थांनी परदेशातनं सेवा घेतल्या म्हणून परदेशात उत्पन्न केलं म्हणून आपण त्याला शब्द वापरलाय परदेशास प्रदान करण्यात शब्दा आलेले घटक उत्पन्न ते काय करायचं वजा करायचंय आणि याला काय म्हणता येईल हे परदेशातनं प्राप्त झालेलं आहे म्हणून परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न घटक दिले म्हणून उत्पन्न मिळालं हे परदेशात मिळालं हे परदेशाला द्यावं लागलं म्हणून जर आपल्याला नॅशनल प्रॉडक्ट काढायचं असेल फक्त निवासींना प्राप्त होणारं उत्पन्न काढायचं असेल तर आपण आधी पहिल्यांदा देशांतर्गत उत्पाद मोजणार आणि देशांतर्गत उत्पादनामध्ये आपण परदेशातून प्राप्त झालेलं घटक उत्पन्न ॲड करणार आणि परदेशास प्रदान करण्यात आलेलं घटक उत्पन्न आपण त्यातनं मायनस करणार म्हणून नॅशनल प्रॉडक्ट इज इक्वल टू डॉमेस्टिक प्रॉडक्ट प्लस समथिंग आणि मायनस समथिंग प्लस काय करायचंय तर हे प्लस करायचंय परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न आणि मायनस काय करायचं आहे तर परदेशास प्रदान करण्यात आलेलं घटक उत्पन्न पण आता समजा आपल्याला परदेशातून प्राप्त आणि परदेशांस प्रदान या दोन वेगळ्या वाक्यांच्या ऐवजी सिंगल वाक्य करायचं असेल तर आपण ते असंही करू शकतो की परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न मग मन निव्वळ म्हणताना याचा अर्थ त्या निव्वळ शब्दातच झाला की जे बाहेरून आलेलं आहे आणि जे बाहेर गेलेलं आहे यांची आपण बेरीज वजाबाकी केलेली आहे म्हणून आपल्याला नॅशनल प्रॉडक्ट इज इक्वल टू डॉमेस्टिक प्रॉडक्ट प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न असंही म्हणता येईल तुम्ही परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणताना निव्वळमध्ये दोन्ही गोष्टी आल्या पण तुम्ही प्राप्त का म्हणायचं पण ते प्राप्तच प्राप्त, प्राप्त म्हणा नाही तर मग परदेशास प्रदान करण्यात आलं निव्वळ घटक म्हणा जास्त बेटर होईल मात्र परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न हे प्राप्त असलेलं निव्वळ घटक उत्पन्न प्लस आहे का मायनस आहे ही गोष्ट बाहेरून जास्त आलं का बाहेर जास्त गेलेलं आहे याच्यावर ठरणार आहे पण त्याचा आपण विचार न करता आपण सिम्पली असं म्हणूया की आपण जर समजा हे दोन वाक्य वेगळे स्वतंत्र विचारात न घेता त्यांचं एक सिंगल वाक्य करायचं म्हटलं तर आपण असं करू शकतो की नॅशनल प्रॉडक्ट इज इक्वल टू फर्स्ट ऑफ ऑल डोमेस्टिक प्रॉडक्ट प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आणि याचं सूत्र मांडताना कधीकधी जे परदेशातनं बा आपल्याला घ भारतात प्राप्त झालेलं आहे त्याला बराच वेळा एक्स म्हणतात आणि जे बाहेर गेलेले आहेत त्याला मात्र एम म्हणतात इथे एक्स हा शब्द घेतला आहे एक्सपोर्ट्समधला एक्स म्हणून एक्स आणि एम हा शब्द घेतलेला आहे इम्पोर्ट्समधला एम म्हणून म्हणून नॅशनल प्रॉडक्ट इज इक्वल टू डोमेस्टिक प्रॉडक्ट प्लस एक्स मायनस एक्स सॉरी प्लस एक्स मायनस एम असं करता येऊ शकेल आणि हे जर कळलं असेल तुम्हाला तर मी तुम्हाला हे पुढे यातून आपल्याला असं दाखवता येईल बघा बघा राष्ट्रीय उत्पाद म्हणजे नॅशनल प्रॉडक्ट इज इक्वल टू देशांतर्गत उत्पाद म्हणजे डोमेस्टिक प्रॉडक्ट प्लस काय करायचंय परदेशास प्रदान केलेले घटक उत्पन्न बाहेर केलेलं आणि मायनस काय करायचंय परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न आणि ह्या दोन गोष्टींना जर आपण एकच एकच याच्यामध्ये बसवायचं म्हटलं तर त्याला म्हणता येईल देशांतर्गत प्रदेश प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आणि निव्वळ घटक उत्पन्न म्हणून एक्स मायनस एम असं करता येईल वॉट एव्हर जो एक्स जास्त असला एम जास्त असला जे काही कंडिशन होईल त्यानुसार नॅशनल प्रॉडक्ट डॉमेस्टिक प्रॉडक्टपेक्षा जास्त आहे का कमी आहे हे त्याच्यावर ठरेल समजा परदेशातनं प्राप्त झालेलं शंभर रुपये समजा डॉमेस्टिक प्रॉडक्ट समजा दहा हजार रुपये किंवा हजार रुपये परदेशातनं मिळालं शंभर आणि परदेशात गेलं समजा पाचशे नवे पन्नास एक्सपोर्ट झाले प शंभर रुपयाचे इम्पोर्ट झाले समजा पन्नास रुपयाचे तर मग अशावेळी आपलं नॅशनल प्रॉडक्ट हे डॉमेस्टिक प्रॉडक्टपेक्षा जास्त येणार आहे कारण शंभर वजा पन्नास म्हणून ते एक हजार पन्नास होईल म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा एक्स एम पेक्षा जास्त असतो तेव्हा नॅशनल प्रॉडक्ट डॉमेस्टिक प्रॉडक्टपेक्षा जास्त असतो पण समजा उलट आहे समजा एक्स पन्नास आहे आणि एम मा शंभर असेल आणि हे हजार असतील तर हे मात्र साडेनऊशे येतील पण जेव्हा एम एक्सपेक्षा जास्त असतो तेव्हा डॉमेस्टिक प्रॉडक्ट हा नॅशनल प्रॉडक्टपेक्षा जास्त असो असं आपल्याला दिसेल मग ही कंडिशन काय आहे याचा विचार न करता आपण फक्त सूत्राच्या माध्यमातून म्हणूया की राष्ट्रीय उत्पाद बरोबर देशांतर्गत उत्पाद प्लस परदेशास प्रदान करण्यात आलेलं घटक उत्पन्न व जा परदेशातून प्राप्त करण्यात आलेलं घटक उत्पन्न आणि ह्या दोन्ही वाक्यांना एकत्र विचारात घ्यायचा म्हटला तर त्या प्लसमध्ये घेतलंय परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आणि दोघांमधला फरक सांगताना मी आधी जे सांगितला तो मुद्दा पुन्हा या ठिकाणी मांडलेला आहे की जेव्हा आपण डॉम देशांतर्गत प्रदेशाचा विचार करतो तेव्हा उत्पादन आपल्या देशांतर्गत प्रदेशात झालेलं असतं पण उत्पन्न निवासींनाही मिळालेलं असतं तसेच अनिवासींनाही मिळालेलं असतं आणि ज्यावेळी आपण नॅशनल प्रॉडक्टचा विचार करतो त्यावेळी उत्पन्न फक्त निवासींना मिळालेलं असतं पण उत्पादन कुठे झालेलं असू शकेल तर ते देशातही झालेलं असू शकेल म्हणजे देशांतर्गतही झालेलं असू शकेल किंवा इवन परदेशातही झालेलं असू शकेल त्यामुळे हे बिलकुल क्रॉस झालं इथे उत्पादन फक्त देशांतर्गत पण इथलं उत्पादन देशांतर्गत तसेच परदेशी आणि इथलं उत्पन्न निवासी तसेच अनिवासी तर इथलं उत्पन्न फक्त निवासींना प्राप्त झालेलं आहे म्हणून निवासींना प्राप्त झाले म्हणून आपले ते खरे देशाचं नॅशनल इन्कम असल्याचं मानलं पाहिजे पण बऱ्याच वेळा निवासी हा शब्द न वापरता कधी कधी फक्त नागरिक शब्द वापरला जाऊ शकतो म्हणून आपण असंही म्हणू शकतो हो की राष्ट्रीय उत्पन्न हे फक्त देशाच्या फक्त नागरिकांना प्राप्त झालेलं उत्पन्न आहे असंही म्हणता येईल पण ही श हा शब्द मात्र शंभर टक्के योग्य नाही खरा शब्द काय निवासींना प्राप्त झालेलं उत्पन्न म्हणजे नॅशनल प्रॉडक्ट असं म्हण म्हणायला पाहिजे आपण पण पन ना नागरिक का म्हणतात बऱ्याच वेळा त्याच्या जागी कारण निवासींमध्ये मॅक्सिमम लोक हे मुळातच नागरिकच असतात नॅशनल्स आहेत आपल्या देशाचे ते म्हणून नॅशनल प्रॉडक्ट असा आपण बेसिकली शब्द करू शकतो म्हणून तुम्हाला मला वाटतं मागच्याच एक दोन वर्षापूर्वी हा प्रश्न आला होता ज्याच्यात ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टबद्दलचा प्रश्न होता आणि तो प्रश्न विचारताना व्याख्येमध्ये निवासी शब्द न घेता नागरिक हा शब्द घेतलेला होता तर तो तोही तेही पर्याय योग्य ठरू शकेल असं आपल्याला दिसत